दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर तालुक्यातील भिरडापूर येथील किशोर दत्तात्रे धिरडे व पस्तीस वर्ष महांकाळ वडगाव येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरून घेऊन श्रीरामपूर येथील अशोकनगर साखर कारखाना येथे जात असताना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडच्या कडेला उभा करून थांबलेले असताना काळ्या रंगाचे स्विफ्ट कारमधून चार अनोळखी आरोपींनी येऊन किशोर धिरडे यांना काहीतरी हत्याराचा धाक दाखवून स्विफ्ट कारमध्ये बसवून ट्रॅक्टर चोरून घेऊन गे गेले याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री अरुण सीताराम पवार अनार निपाणी नेमगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हे भाण शिवारातून त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांचे ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावून क्रियदी अरुण पवार यास मारहाण करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरून नेला होता सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे वरील दोन्ही गुन्हे करण्याची पद्धत ही सारखीच असल्याने दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हा उघडके सांगण्याबाबत आदेश दिले असता त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अलाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार तालुका राहता मिळाली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार दोन चोरीचे ट्रॅक्टर अकरा लाख सदतीस जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी दिले एबी न्यूज मराठी साठी जयप्रकाश बागडे अहमदनगर निवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात जातप जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टेश, स्टेशन श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पी एस आय गोरे पी एस आय धाकराव आणि त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार सह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल लोखंडी कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गल्लेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत